माझी तक्रार माझ्या वरिष्ठांकडे करा, माझ्यावर कारवाई करा, पण सध्या सध्या करा, बिंदास्त करा. मी काय साधारण लावलेला पोलिसांचा माझ्यावरती कारवाई करा. मी चुकीचं करत असेल तर माझी तक्रार करा. काय करायची ती करा तुम्ही. आम्ही 10 वेळा निवेदन तुम्ही होता, अतिशय 10 वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो ना. मग मला माहित आहे का या सगळ्या गोष्टी. तुम्ही माझ्याकडे किती वेळा आला? अकरावी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. म्हणजे त्यांच्याशी तुम्ही करा, तुम्हाला मोकळं करा. मला मोकळं करायला काय, मला काय काम आहे माझं? आमचं मोकळं करा. आम्ही शेतकरी सामान्य नाही, शेतकरी होरपळायला लागला ते चालते. पण मी ताब्यात घेतो तुम्हाला सगळ्यांना. कारवाई केल्यानंतर तुम्ही उठला माझ्या शब्दाला मान दिलेला नाही. तुम्ही आम्ही ताब्यात घ्या. पोलीस प्रमुख त्यांनी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं. शासनानं प्रशासनानं आम्हाला गेली सामान्य व्यक्ती. तुम्ही काल संध्याकाळी निवेदन दिलं, 40 वेळा दिलं साहेब. हा मार्ग आहे का लढाई? मग कुठला मार्ग? माझ्या प्रश्नाला उठलं.
रिक्वेस्ट करतो आम्ही ऐका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर येतोय. आम्ही 10 वेळा निवेदन तुम्ही होता, 30 वेळा जावा, 10 वेळा त्यांच्याकडे गेलो ना. मग मला माहित आहे का या सगळ्या गोष्टी, तुम्ही माझ्याकडे किती वेळा येऊन गेलं म्हणजे काय दूर यायचंय, परमिशन घेतलंय आम्ही पाहण्यासाठी आलोय. आम्ही काय वैयक्तिक आंदोलन नाही केलं. मला यायचं असेल माझ्यासोबत सरकारी दारू बंद करा, गुटखा बंद करा. सरकारी गाडी ड्युटी सरकार आम्ही काय चोरी केली काय आंदोलन केलं. आंदोलन करताना सुद्धा ह्याच गाडीत पण येतो. ही गाडी काय फक्त आरोपींसाठी नाही, पण आम्ही आंदोलन आम्ही येतो ना तुमच्याकडे. आम्ही मला काय द्यालं तुम्हाला सरकारी वाला आम्हाला माहित आहे कार्यकर्ता. तुम्ही आंदोलन केलं ना, तुम्ही सुद्धा सरकारी विनंती केल्यानंतर नाही परवानगी रस्ता रोकोला मिळत नसते. मी सांगतो एवढ्या सगळ्यांना एकदम विषय मिटून जाईल. पाठलाच वराय शब्द घेतो. तुम्ही म्हणताय म्हणून नाही असं आत्ता झालं हो, तुम्ही म्हणताय म्हणून नाही. आम्ही तुमच्या बरोबर येणार आहे. करतो व्यवस्था सगळी आहे तेवढी, आता गाडी तेवढी आहे तुम्हाला जे कोणी प्रमुख प्रतिनिधी आहेत ते गाडीतून चला, ज्यांना बाकी ज्यांना खासगी गाडीत नेऊन यायचे ते येतील. खासगी तुम्ही काय पहिल्यांदा आंदोलन करत नाही, तुम्हाला आपण घेतो म्हणून
मी काही सांगितलं नाही, मी तुम्हाला रस्ता रोको बंद करायला सांगितलं, मी तुम्हाला ताब्यात घेतलेला आहे, तुम्ही आता काय कोक बंद केलेला आहे, चला तुम्ही तुम्ही जर रस्ता रोको केलाय लोकांसाठी केलाय तर तुम्ही कायदेशीर कारवाईला सामोरं पण केलं पाहिजे. माझी तक्रार माझ्या वरिष्ठांच्या माझ्यावर कारवाई करा, पण सध्या सध्या करा, बिंदास्त करा. माझ्यावरती कारवाई करा, मी चुकीचं करत असेल तर माझी तक्रार करा. काय करायची ती करा तुम्ही. हा या या चला चला या, काय हरकत नाही. चला प्रमुख नेते घ्या सगळे, जे जे प्रमुख होते ते घ्या पकड सगळे. गोपनीय कुंभार
येतोय भरून कसले करते एवढी बसत असली तर बघा नाही चालत चला चालत चला चालत चला असं गाडी पुढे चला सोडा एखादा जर काही चूक असेल तर तुरुंगात घाला मलाही घाला.